नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजा तरीन खबरें। रामास्वामी यांनी नागरिकांशी सुसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवी मुंबईतील नागरिकांच्या तक्रारी या पालिका अधिकाऱ्यांच्या समवेत जाणून घेत असतात व त्यानंतर त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन त्याची माहिती देखील घेत असतात। त्यातच 23 ऑक्टोबर रोजी आयुक्तांनी कोपरखेर्ण येथे नागरिकांसोबत सुसंवाद साधला असता कोपरखेर्ण येथील माता बाल रुग्णालय हे हॉस्पिटल सुरू करण्याची नागरिकांची मोठ्या प्रमाणात समस्या समोर आल्या, त्यामुळे कोपरखेर्णमधील नागरिकांना वाशी या ठिकाणी जावे लागत असते। या हॉस्पिटलचा प्रस्ताव महासभेत आला होता पण दुरुस्तीसाठी हा दोनदा नामंजूर देखील करण्यात आला। यावर महापालिका आयुक्त रामास्वामी यांनी सांगितले की जेव्हा मी आयुक्त म्हणून या ठिकाणी आलो तेव्हा परत मी हा प्रस्ताव टाकला होता पण तो नवीन बांधावा म्हणून पुन्हा नामंजूर करण्यात आला। स्थानिक लोकांच्या अडचणी लक्षात घेता त्याला तात्पुरत्या स्वरूपात प्रायव्हेट हॉस्पिटल बाजूला मिळेल का त्याप्रमाणे प्रस्ताव आणणार आहे। माता बाल रुग्णालय पुन्हा सुरू करण्यासंदर्भात मी येण्यापूर्वीपासून हा जनरल बॉडीमध्ये प्रस्ताव होता, त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव टाकले होते, तुर्बेसोबतच कोपरखेर्णचे पण प्रस्ताव होता आणि आता तुर्बेचे आपण दुरुस्ती केलेला आहे, आता लवकर त्याच्या सुरुवात पण करतो आहे, काम ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे। परंतु त्यावेळी हा जनरल बॉडीने याच्या नामंजूर केले होते आणि मी कमिशनर म्हणून आल्यानंतर परत एकदा मी प्रस्ताव टाकले होते, त्यावेळी पण नामंजूर करण्यात आला, त्याचे म्हणजे नवीनच बांधावी म्हणून त्या डिस्प्यूटमध्ये ते पेंडिंग राहिले होते। तरी आम्ही हा इथे स्थानिक लोकांच्या अडचणी लक्षात घेता त्याला तात्पुर स्वरूपात हा प्रायव्हेट हॉस्पिटल बाजूला ते मिळेल का त्याचे आम्ही टेंडर काढले होते, त्याप्रमाणे ते आता प्रस्ताव आलेला आहे। आता सिटी इंजिनियरच्या अध्यक्षतेखाली ते नेगोशिएशन कमिटी नेमलेला आहे, त्याचे रेट मार्केट रेटप्रमाणे आहे किंवा नाही ते बघून घेण्यासंदर्भात ते अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्याच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय होईल। आणि दुसरा हा ANMच्या कमतरता असल्यामुळे त्याच्या भरती प्रक्रिया पण सध्या चालू आहे, म्हणजे पुढच्या 16-17-18 नोव्हेंबरमध्ये परीक्षा आहे, तोपर्यंत हा भरती पण आम्ही तो लवकरात लवकर पूर्ण करणार, त्यानंतरच ते त्याच्या हॉस्पिटलची व्यवस्था करू शकतो। तुला ते मिळेल का त्याचे आम्ही टेंडर काढले होते, त्याप्रमाणे ते आता प्रस्ताव आलेला आहे। आता सिटी इंजिनियरच्या अध्यक्षतेखाली ते नेगोशिएशन कमिटी नेमलेला आहे, त्याचे रेट मार्केट रेटप्रमाणे आहे किंवा नाही ते बघून घेण्यासंदर्भात ते अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्याच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय होईल। आणि दुसरा हा ANMच्या कमतरता असल्यामुळे त्याच्या भरती प्रक्रिया पण सध्या चालू आहे, म्हणजे पुढच्या 16-17-18 नोव्हेंबरमध्ये परीक्षा आहे, तोपर्यंत हा भरती पण आम्ही तो लवकरात लवकर पूर्ण करणार, त्यानंतरच ते त्याच्या हॉस्पिटलची व्यवस्था करू शकतो। व्हिडिओ जर्नालिस्ट साई पवारसह प्रिया उजवळ यांचा रिपोर्ट।